कोल्हापूरच्या क्रांती चौकात ठाकरे समर्थकांनी मोर्चा काढलेला आहे, तर जयसिंगपुरातल्या राजेंद्र यड्रावकरांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे. यावेळी राजेंद्र यड्रावकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर शिंदे गटात सामील झाल्यानं त्यांचे समर्थक त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. तर अपक्ष आमदार यड्रावकरांना मंत्रिपद देऊनही बंडखोरी केल्यानं उद्धव ठाकरे समर्थकही आक्रमक झाले. कोल्हापूरच्या क्रांती चौकात उद्धव ठाकरे समर्थक जमलेले आहेत. मोठी गर्दी इथे झालेली आहे. आत्ता ही दृश्य बघतोय आपण ठाण्यातली. ठाण्यामध्ये शिंदे समर्थक जमलेले आहेत. या ठिकाणी ही दृश्य आहेत एकनाथ शिंदे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. काही वेळापूर्वीपर्यंत ठाण्यात हे सगळे शिंदे समर्थक करत होते, तर दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा राजेंद्र यड्रावकर यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ उतरलेले शिवसैनिक सुद्धा आपण पाहिलेले आहेत. सध्या ही दृश्य आहे ठाण्यातली. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठी गर्दी झाली. काही वेळापूर्वी आपण माजी आमदार सुभाष साबणे यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली होती. महिला शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात जमल्यात. मोठा रोष कोल्हापुरातल्या शिवसैनिक महिलांचा दिसतोय. हा मोर्चा निघालेला होता. आपण आपण पाहतोय की पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांना धक्काबुक्की झालेली आहे. बॅरिकेड्स हलवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. आपण पाहतो की बॅरिकेड जे लावलेले होते ते पडलेले आहेत. त्याच्यामुळं धक्काबुक्की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. आमचा मोर्चा तुम्ही का अडवलात अशा प्रकारचा संतप्त सवाल जो आहे तो विचारला जातोय. इकडून आपण पाहतोय की क्रांती चौकातून हा मोर्चा जो आहे तो निघालेला होता आणि आता आपण पाहतोय की हा मोर्चा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या ऑफिसकडे जात असताना अडवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं शिवसैनिक संतापलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शनं आंदोलनं केली जात आहेत, पण आता आपण पाहतोय या ठिकाणी हा मोर्चा अडवलेला आहे. त्यामुळं आंदोलक संतापलेले आहेत. तुमचा आंदोलक जे आहेत ते संतापलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही या ठिकाणी का अडवलात अशा प्रकारचा संतप्त सवाल ते विचारत आहेत. एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी मुरलीधर जाधव जे आहेत ते जिल्हाध्यक्ष ते बोलत आहेत. त्यांच्याशी बोलले या ठिकाणी आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत. जरी जटाबट झालेली असली तरी निश्चितपणानं शिवसेनेच्या वतीनं आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. पोलिसांनी आम्हाला अडवलंय, झटाबटी केल्या. मी जाहीर निषेध करतो या गोष्टीचा. अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आहेत. ही गद्दार बंडखोर, ही बंडखोर आहेत. यांचं ऐकून जर असं करत असाल तर तुमचा जाहीर निषेध करतो. आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार होतो. आम्ही जा विचारणार होतो. अरे 2.5 वर्षाच्या काळात तुला या ठिकाणी आम्ही मंत्रिपद दिलं, 500 कोटीचा निधी दिला, आणि एवढा निधी देऊन तू उद्धव साहेबांच्या विरुद्ध गद्दारी करतोस. अरे गद्दारा, ए गद्दारा, राजेंद्र पाटील गद्दार, तुला शिवसेना सोडणार नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे